प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड, फिर फूस हो गया, प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। हाँ, ऐसा सभा है तो बड़ा आवाज आना चाहिए ना। आमीन। कल कितने लोगों को वचन समझ में आया? आमीन, प्रेज़ गॉड। हम लोग सब खड़े होंगे और हम लोग प्रार्थना करेंगे परमेश्वर की उपस्थिति के लिए। आमीन। कितने लोग तैयार हैं? कम, लेट्स प्रे। फादर, वी सरेंडर आवरसेल्व्स टू यू। पिता, आम्ही आमचं स्वतःचं समर्पण तुला करत आहोत। लॉर्ड गॉड, वी गिव आवरसेल्व्स टू यू। प्रभु, आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये देत आहोत। लॉर्ड जीसस, इट्स ओनली यू हू कॅन रिवील द मिस्ट्रीज ऑफ द वर्ड। की प्रभु येशू तूच आहे की जे रहस्य वचनामध्ये आहे ते तू आम्हाला प्रकट करू शकतो। अँड वी वॉन्ट टू लर्न टुडे। आणि आज आम्हाला तुझ्यापासून शिकायचं आहे। वी वॉन्ट टू गो फ्रॉम दिस प्लेस लर्निंग समथिंग। की प्रभु, आम्ही ज्यावेळेस या ठिकाणामधनं जाऊ काहीतरी शिकून आम्ही इथनं जाणार। लॉर्ड, वी प्रे टुडे। प्रभु, आज आम्ही प्रार्थना करतो दॅट व्हेन दिस मीटिंग इज ओव्हर, की ज्यावेळेस ही सभा संपेल, वी विल बी रिचर विथ द नॉलेज ऑफ युअर वर्ड। की आम्ही तुझ्या वचनाने समृद्ध झालेला असणार आहोत। हेल्प मी गॉड। प्रभु, मला सहाय्य कर। हेल्प मी गॉड। प्रभु, मला सहाय्य कर। आई नीड यू राइट नाउ। मला तुझ्या गरजेची सहाय्याची गरज आहे। फादर, एज युअर सर्वंट, आज तुझा सेवक म्हणून, आई बाइंड एव्हरी स्पिरिट ऑफ डिस्ट्रॅक्शन। सर्व गोंधळ करणारे मन विचरणाऱ्या गोष्टींना आम्ही बांधत आहोत। अँड आई से कम इन द नेम ऑफ जीसस। आणि मी प्रार्थना करत आहे की येशूच्या नावामध्ये हॅव युअर वे इन दिस प्लेस। आणि या ठिकाणामध्ये तुझ्या मार्गाने काम कर। इन जीसस नेम वी प्रे। प्रभु येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना। अँड ऑल गॉड्स पीपल सेड। सर्व देवाचे लोक म्हणतील हालेलुया, आमेन, हालेलुया, आमेन, आमेन। प्लीज बी सीटेड। कृपा करून खाली बसूया। So I'm going to keep the word very short today. आज थोडक्यामध्ये मी देवाचं वचन तुमच्या संगती बोलणार आहे. So I want everybody to pay attention. आणि म्हणून माझी इच्छा आहे की सर्वांनी आमच्याकडे लक्ष द्यावं. Everybody's got your Bible today? सगळ्यांनी आपलं आपलं बायबल घेऊन आलेले आहेत का? Can I see your Bible? तुमचे बायबल दाखवाल का? जिसके जिसके पास बायबल आहे बायबल उठा के दिखाइए. बायबल उंच करून दाखवा. आमेन. ज्यांनी ज्यांनी बायबल आणलेलं आहे. ये परमेश्वर का हमको दिया हुआ प्रेम पत्र है. हे परमेश्वराने दिलेलं प्रेम पत्र आहे. आमेन. सो वी मस्ट कॅरी दिस लव्ह लेटर. आणि म्हणून हे प्रेम पत्र आम्ही घेऊन यावं. अँड वी मस्ट, व्हेन वी गो टू कॉलेज वी हॅव टू कॅरी आवर नोटबुक. ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये जातो त्यावेळेस आम्हाला आमच्या नोटबुक घेऊन जावे लागतं. सो व्हेन वी गो टू चर्च वी हॅव टू कॅरी द वर्ड ऑफ गॉड. ज्यावेळेस आम्ही देवाच्या घरामध्ये चर्च मध्ये जातो तर आम्हाला देवाचं वचन घेऊन येणं गरजेचं आहे. फ्रॉम द वर्ड ऑफ गॉड वी मस्ट लर्न. आणि म्हणून देवाच्या वचनातून आम्ही शिकलं पाहिजे. अँड वी शुड बी एबल टू ओपन अ बायबल टू व्हॉट वी लर्न. आणि म्हणून आम्ही ते बायबल खोललं पाहिजे की जे आम्ही शिकत आहोत शिकणार आहोत. Amen. 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 So I'm going to teach you something very small today. आणि आज मी तुम्हाला खूप छोटासा काही गोष्टी शिकवणार आहेत. But like I promised you yesterday. की जसं मी तुम्हाला काल अभिवचन दिलं होतं. I'll share some story with you. आम्ही तुमच्यासाठी काही गोष्टी सांगणार आहे. Are you ready for some stories? तुम्ही गोष्टींसाठी तयार आहात का? Okay, अभी एनर्जी आया. आता काहीतरी असं वाटतं की एनर्जी आलेली आहे. You know, I work in the film industry. किते फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करतात. I am a photographer. ते फोटोग्राफर आहेत. So this is a story that I want to share because it glorifies Jesus. आणि मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची वाटतंय की कारण हे देवाचं गौरव करणारा येशूचं गौरव करणारा आहे. And this story, आणि ही गोष्ट जी आहे, will tell you, आणि तुम्हाला ती सांगेल, how powerful you are. की तुम्ही किती सामर्थ्यवान आहात. Amen. Amen. How powerful you are. किती सामर्थ्यवान. Say how powerful I am. की सगळेजण म्हणाल का मी किती सामर्थ्यवान आहे. अजून एकदा बोला. Once I was shooting with an actress. आणि त्या एकदा ते एका ऍक्टर बरोबर म्हणजे स्टार बरोबर ते शूटिंग करत होते. And this actress is known for the less clothes that she wears. आणि त्या ठिकाणामध्ये ती जे वस्त्र घालत त्या वस्त्रासाठी ती प्रसिद्ध अभिनेत्री होते. And नाही, आपने शायद पूरा नहीं बोला. She was known for the less clothes that she wears. की जी अभिनेत्री होती ती कमी कपड्यासाठी प्रसिद्ध होती, कमी कपडे घालायची. So she told me one day that she wants to shoot with me. आणि मग एक दिवस तिने त्यांना सांगितलं की मला माझी इच्छा की तू माझं शूट करावं. And I said I don't shoot those kind of pictures. आणि मग त्यांनी सांगितलं की मी अशा प्रकारचे शूट करत नाही, फोटो काढत नाही. But then one day the Holy Spirit told me. आणि एक दिवस पवित्र आत्म्याने त्यांना सांगितलं. Early morning when I was praying. आणि ज्यावेळेस पहाटे ज्यावेळेस ते प्रार्थना करत होते. The Holy Spirit said send her a message. आणि पवित्र आत्म्याने त्यांना सांगितलं की एक संदेश तिला पाठव. And tell her that you know you will shoot with her.
आणि पण तिला तू सांग की तू तिच्या बरोबर फोटोग्राफी कराल, शूट कराल, बट विथ गुड क्लोथ, पण चांगले कपडे घालून. सो आय सेंट हर अ मेसेज, आणि मग त्यांनी त्यांना मेसेज पाठवला. आणि सेड आय होप यू डोंट माइंड, आणि मग ते म्हटलं की तुला वाईट वाटणार नाही. आय एम आय वुड लाईक टू डू द शूट, मला माझी इच्छा आहे की तुझ्या बरोबर शूट करावं, बट वी विल डू क्लोथ अकॉर्डिंग टू माय स्टाईल. आणि मग अशा प्रकारचे कपडे तू घालावे की जे कपडे मी सांगल ते. अँड वी अग्रीड ऑन द शूट, आणि मग ते एक सहमत झाले ते शूटिंग साठी. ऑन द डे ऑफ द शूट, आणि त्या शूटच्या दिवशी शी केम अगेन विथ स्मॉल क्लोथ, आणि ती पुन्हा छोट्या तोडक्या कपड्यांनी तिथं आली. सो आय टोल्ड दिस इज नॉट फेअर, आणि मग ते म्हटले की हे काय योग्य नाहीये, दिस इज नॉट हाऊ आय वॉन्ट टू शूट, की माझी इच्छा नाही की मी अशा प्रकारे तुझी शूट करावं. सो शी सेड डू यू हॅव अ प्रॉब्लेम इफ आय एम वेअरिंग लेस क्लोथ, की मग ते म्हटले की तुला काय समस्या आहे की अशा मी कमी कपड्याने तुझ्या समोर उभे राहिले तर. टू टीज मी, की मला ते टीज करण्यासाठी. शी स्टार्टेड स्टँडिंग देअर अँड सेइंग गॉड फॉरगिव्स मी, आणि मग ती तिथं उभी राहिली आणि ती म्हणायला लागली देवा मला क्षमा कर. फॉरगिव्ह सुबी, की सुबीला क्षमा कर, बिकॉज ही इज गोइंग टू सिन नाऊ, कारण तो आता पाप करणार आहे. बट एनीवेज आय शॉट द पिक्चर्स, की काय करून त्यांनी ते शूट केलं. अँड देन वन वीक लेटर, आणि एक आठवड्यानंतर शी केम टू सी द पिक्चर्स, आणि ती ते पिक्चर बघायला, ते फोटो बघायला आले. वी सी द पिक्चर्स ऑन द कम्प्युटर, आणि मग त्यांनी कम्प्युटरवर ते पिक्चर बघितले. बट वेन शी केम टू सी द पिक्चर्स, ज्या वेळेस ती ते पिक्चर बघायला आली, वेन शी केम टू सी द पिक्चर्स शी वॉज वेअरिंग बिग ग्लासेस, आणि ज्या वेळेस ती ते फोटो बघायला आली त्यावेळेस ती खूप मोठे मोठे चष्मा घालून आली होती. सो आय आस्क्ड हर व्हाय यू वेअरिंग दीज बिग ग्लासेस, आणि मग ते म्हटले की का तू, त्यांनी विचारलं की का तू एवढे मोठे चष्मा घालून आली. मेरे रूम में इतना धूप नहीं है, की माझ्या रूम मध्ये एवढी ऊन नाही आहे. चष्मा उतार लो, चष्मा काढून टाक. शी सेड नो 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 आय डोंट वॉन्ट टू टेक इट, नाही 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 मला ते काढायचं नाही असे म्हटले. बरे बाबा, द कम्प्युटर विल लुक डार्क इफ यू आर वेअरिंग ब्लॅक ग्लासेस, की जर तू त्या प्रकारचे काळ्या प्रकारचे जर चष्मा घातला तर कम्प्युटर मध्ये जिथे तुला ते काळे दिसतील. सो देन फायनली शी टुक ऑफ अ ग्लासेस, आणि मग सत्य शेवटी तिने ते चष्मा काढला. शी टुक ऑफ अ ग्लासेस, ज्या वेळेस तिने तिचा चष्मा काढला, आय वॉज ब्लॅक, की तिचे जे डोळे होते ते काळपट पडले होते. समबडी हॅड पंच्ड हर, कुणीतरी तिला बुक्की मारली होती. So I asked her, what happened? आणि त्यांनी तिला विचारलं की काय झालं. Do you want me to go and help you with the police? आणि मग ते म्हटलं की तुझी इच्छा आहे की मी तुला मदत करावं पोलीस बरोबर येण्यासाठी. Who hit you? तुला कोणी मारलं? So she said, no, no, you won't be able to help me. ते म्हटले नाही 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 तू मला मदत करू शकणार नाही. I said, no, tell me. की ते म्हटले नाही तू मला सांग. Who is the person who hit you? की कुठल्या व्यक्तीने तुला मारलं? So she said, I took out my maid from home. आणि मग ते म्हटले की माझ्या कामवालीला मी घरातून काढून टाकलं. So I said, did the maid hit you? ki tula mantle ki ta kaam wali ne tula marla ka? So she said, no no no, the maid didn't hit me. nahi 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 kaam wali ne mala marla nahi. But she went to a jadu tone wali. pan tu hi teja jadu tona karnara kade geli. So I looked at her, I said, fantastic. ani ma tenni tya heroine kade bagitla mantle are kiti chhan ahe. So what is fantastic? आता तुम्ही मला काय सुंदर आहे त्यात. My eyes have become black, what is fantastic? आणि माझे डोळे काळे पट पडलेले आणि त्यामध्ये काय सुंदरता आहे. So I said, I can come to your house and I can pray. आणि ते म्हटलं की मी तुझ्या घरी येईल आणि मी तुझ्यासाठी प्रार्थना करेल. And that evil spirit will leave. आणि मग तो दुष्ट आत्मा निघून जाईल. So she said, for the last one week I'm staying at Marriott. की मी ते म्हटले की मागील एक आठवडा मी हॉटेल मॅरियट मध्ये राहत आहे. बिकॉज वेन आय गो होम द स्पिरिट इज बीटिंग मी, की ज्यावेळेस मी माझ्या घरामध्ये जाते त्यावेळेस दुष्ट आत्मा मला मारत आहे. सो आय एम नॉट एबल टू गो टू गेट माय क्लोथ्स ऑल्सो, आणि मी माझ्या घरामध्ये जाऊन माझे कपडे देखील घेऊन येऊ शकत नाहीये. सो आय सेड आय विल कम विथ माय ब्रदर, आणि ते म्हटले की मी माझ्या भावाबरोबर तुमच्याकडे येईल. अँड आय विल प्रे, आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. अँड दॅट स्पिरिट विल लीव, आणि मग तो दुष्ट आत्मा निघून जाईल. शी सेड आय विल कम इन द हाऊस ओनली आफ्टर यू कम, की ज्या म्हटले की ज्यावेळेस तू माझ्या घरी येईल, ती हिरोईन म्हटले की तरच मी माझ्या घरी येणार. सो शी केम अँड वेटेड अंडर हर होन हाऊस, आणि ती तिच्या घराच्या खालीच ती थांबून होती. अँड आय केम, ते गेले. अँड आय वेंट इन टू द हाऊस, आणि ज्यावेळेस ते घरामध्ये त्या आतमध्ये प्रवेश केला. शी ऑल्सो केम स्लोली, आणि ती हळूहळू त्यांच्या पाठीमागे घरात. शी वॉज स्केअर्ड, आणि ती घाबरलेली होती. बिकॉज एव्हरी टाइम शी गोज इन समबडी इज बीटिंग हर, ज्या ज्या वेळेस घरामध्ये जात होतं कोण ना कोण तिला मारत होतं. वी टुक सम ऑइल, काही त्यांनी तेल घेतलं. अँड वी प्रेड, आणि त्यांनी प्रार्थना केली. अँड ऍज वी प्रेड, आणि जसं त्यांनी प्रार्थना केली, गॉड्स प्रेझेन्स केम इन टू दॅट रूम, आणि त्या घरामध्ये त्या रूम मध्ये देवाची उपस्थिती आली. वी स्टार्टेड अनॉइंटिंग द विंडोज, द डोर्स, वी अनॉइंटेड ऑल द रूम्स, आणि त्या पूर्ण घराला, खिडकीला, दाराला त्यांनी तेल लावून अभिषेक केला. And then started telling her about Jesus. आणि मग त्यानंतर तिला ते येशू विषयी सांगू लागले. As I started telling her about Jesus. आणि जसं ते येशू विषयी तिला सांगू लागले, she started crying. आणि ती रडायला लागली. And she said, one minute. आणि ती म्हटली, नाही एक मिनिट थांबा. And she went into her bedroom. आणि मग ती तिच्या बेडरूम मध्ये गेली. And from her bedroom she bought some books. आणि बेडरूम मधून ती गेली आणि तिने काही पुस्तके ती घेऊन आली. And she put it on the teapot. आणि टीपॉय वर तिने ते पुस्तक ठेवले. And she said, look at this. आणि म्हटले की ह्या पुस्तकांकडे बघ. I said, what is this? आणि म्हटले की हे काय आहे. Look, look. नाही म्हटलं बघ बघ बघ. So I took it. आणि त्यांनी ते उचललं. I opened it. आणि त्यांनी ते उघडलं.
was a Bible. And the Bible hota. Second book. दुसरा पुस्तक. It was something teaching about the Bible. And दुसरा जो पुस्तक होता थे Bible विषय शिकोने विषय होता. Third book. Everything about the Bible. And तीसरा जो पुस्तक होता थे सगळं काही Bible विषय लिहिलेलं होतं. I said, whose books are these? आम्ही ते म्हटले की हे सर्व पुस्तक कोणाचे आहेत. She said it was mine. आणि ते म्हटले की हे माझे होते. This is not my name, what you know. की ज्या नावाने ते आहे त्यांच्याविषयी नाहीये. I was Christian. ते म्हटले की मी ख्रिस्ती होते. I used to follow Jesus. मी येशूच्या अनुयायी होते. And then to become famous, I gave up Jesus. आणि मला प्रसिद्ध होण्यासाठी मी येशूला सोडून दिलं. I gave up all my faith. की माझा सर्व विश्वास मी सोडून दिला. And I came to Bombay. आणि मी मुंबईला आले. I said, you gave up Jesus. Jesus didn't give up on you. मी त्यांना त्यांनी त्यांना सांगितलं तू येशूला सोडलं पण येशूने तुला सोडलेलं नाहीये. Do you see the power that God gives you? की तुम्हाला माहिती आहे कसं सामर्थ्य आहे देवाने तुमच्या मध्ये ठेवलेलं आहे. When we walk with Jesus, ज्यावेळेस आम्ही येशू बरोबर चालतो, we can become the hands of Jesus. आम्ही येशूचे हात बनतो. We can become the feet of Jesus. आम्ही येशूचे पाय बनतो. You know, all our life we keep hearing, God, I want a miracle in my life. आणि आम्ही आयुष्यभर हेच ऐकतो, देवा माझ्या जीवनामध्ये मला चमत्कार बघायचा आहे. Amen. हो का नाही? कितने लोक प्रार्थना करते हैं? किती लोक अशी प्रार्थना करतात? माझ्या जीवन मध्ये काहीतरी चिन्ह चमत्कार असलेले पाहिजे असं कोण 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 बोलते? करतात ना असे प्रार्थना? किती जण करतात हात दाखवा. यु नो व्हाट आय प्रे? की माहिती आहे का त्यांनी काय प्रार्थना केली? आय प्रे गॉड आय वॉन्ट टू बी द मिरेकल इन समबडीज लाईफ. आणि त्यांनी ही प्रार्थना केली की प्रभू मला कोणाच्या तरी जीवनामध्ये चमत्कार बनायचं आहे. आय डोंट वॉन्ट अ चेक फ्रॉम समबडी. की मला माझी इच्छा नाही की कोणीतरी मला चेक द्यावा. आय वॉन्ट टू राईट द चेक. मला चेक लिहायचा आहे. I don't want somebody to pray for me. ki mala je ichcha na ki kuni tari un majya sathi prarthna karavi. I want to be the prayer over somebody. ki maji ichcha ki mi kona sathi tari prarthna karavi. I want to be the blessing over somebody. mi kona sathi tari jivana sathi aashirvad banava hi maji ichcha ahe. I want to impact somebody's life. mala maji ichcha ki mi kona sathi tari jivanavar prabhav padava. I want to impact my generation. maji ji pidi ahe tya pidivar maza prabhav padava hi maji ichcha ahe. I'm not waiting for something to fall from the sky. ki aakashatun padnyachi mi vaat baghnar nahi. I am waiting to do something on behalf of Jesus. Yeshu sahavatine mi kai tari karnyasathi tayar ahe. I want to tell you that is the power God has put into each and every one of you sitting in this room. Ani mala hech tumhala sangay je sarvajan ithe baslele tyas prakarcha samarthya devane tumcha majya pratyekamade thevlela ahe. And to become that power. Ani te samarthya bannyasathi we have to give up sin. Amala pap sodun dyave lagtat. Very tough. ki khup kathin ahe. Very tough. कठीण आहे का? Come on, tell me. सांगा ना कठीण आहे का पाप सोडणं? बोला ना कोणीतरी. कठीण आहे का? हम सब के मेरे जीवन में पाप है. आपके जीवन में पाप है? त्यांच्या जीवनामध्ये पाप आहे. आपल्या जीवनामध्ये आहे का? हम लोग सब लोग पाप से लड़ते हैं. पापा संख्या आम्ही लढतो ना. येशू मसीह आने तक हम लोग निष्पाप नहीं होंगे. 100% निष्पाप नहीं होंगे. Amen. पर हम में हमारे जीवन में एक फरक होता है. Amen. There is a difference in our life. आमच्या जीवनामध्ये एक फरक आहे. I'll give you a very very simple example. एक खूप सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. This is the best example. आणि सर्वात उत्तम उदाहरण आहे. Have you seen a cat? तुम्ही मांजरीला बघितलं का? मांजरीला बघितलं का? Have you seen if a cat falls into a kitchen how he jumps up? की ज्यावेळेस मांजर किचन मध्ये पडते त्यावेळेस कशी उडती माहिती आहे का? जंप करके बाहर आएगा, ऐसे ऐसे करेगा और अपने आप को करते रहेगा. ती खाली पडल्यानंतर अंग झटकती, साफ सफाई करते. हम लोग देखेगा बोलेगा साफ हो गया, पर वो करता रहता है. आमेन. कम ऑन यार. आमेन. आमेन. वो अपने आप को चेक करता है और कॉन्स्टेंटली ना He is judging himself. सातत्याने स्वतःचा ते न्याय करत आहे, स्वतःला साफ करत आहे. Are you with me? आहात का आमच्या बरोबर? We should be like the cat. आम्ही त्या मांजरीसारखं असलं पाहिजे. We should be judging ourselves. आम्ही स्वतःचा न्याय करायला पाहिजे, आम्ही स्वतःला परीक्षण करायला पाहिजे. We don't need the pastor to judge. की आम्हाला पालकांची गरज नाही की आमचं परीक्षण करायचं न्याय करण्यासाठी. We don't need any bishop to judge. बिशपची गरज नाहीये न्याय करण्यासाठी. We don't need anybody else to come and tell you. आणि कोणीतरी येऊन आम्हाला सांगवायची गरज नाहीये. The Lord speaks here. की परमेश्वर हिता आमच्या संगती बोलतो. And he will tell you if it is wrong. आणि मग तो तुमच्या संगती बोलल की कुठं चूक आहे. Hallelujah. Hallelujah. And we should keep judging ourselves. आणि म्हणून आम्ही स्वतःचं परीक्षण नेहमी करायला पाहिजे. Have you seen a pig? तुम्ही डुकराला बघितलं का? The pig goes on the road.
की डुक्कर रस्त्याने चाललेला आहे. इस इज अ गटर. आणि त्या ठिकाणी म्हणतो गटर बघतो. गटर देख के बोलता, अरे कल भी गटर में गिरा था, आज भी गिरता हूं, वही पड़ा रहता है. Doesn't judge himself. की तो स्वतःचं परीक्षण करत नाही. We must be the cat and not the pig. आम्ही मांजर बनायला पाहिजे, डुक्कर बनता कामा नाही. Hallelujah. Hallelujah. When we become like this, आम्ही जर अशा प्रकारे जीवन जगतो, always judging ourselves, आणि नेहमी आमचं परीक्षण करून, always saying God I want to be better, आणि आम्ही म्हणतो की देवा मला अधिक सर्वोत्तम बनायचं, उत्तम बनायचं आहे. I want to be more and more better, आणि मला उत्तमातलं उत्तम बनायचं आहे. I am not interested in what 10 people tell me, आणि मला त्याच्यामध्ये उत्सुक नाही की मागील 10 लोक मला काय सांगतात. वहां से कोई आ रहा है, तिथून कोणीतरी येत आहे, वो तो वाव मॅन ऑफ गॉड आ रहा है, मॅन ऑफ गॉड हो रहा है, मॅन ऑफ गॉड हो रहा है. आमेन. दॅट्स नॉट द पॉइंट. आणखी काय मुद्दा नाहीये. द पॉइंट इज व्हेन आय वॉक आय शुड बी एबल टू से आय एम अ मॅन ऑफ गॉड. की ज्यावेळेस मी तिथन चालत येईल त्यावेळेस मी असं म्हणायला पाहिजे की मी देवाचा माणूस आहे. अँड टू से दॅट इनसाइड हॅज टू बी राईट. आणि म्हणून ते बोलण्यासाठी आमचं आतमध्ये योग्य असणं गरजेचं आहे. वी हॅव टू बी क्लीन ऑन इनसाइड. आणि आतमध्ये आम्ही शुद्ध असणं गरजेचं आहे. वेन वी आर क्लीन ऑन द इनसाइड, ज्यावेळेस आम्ही आतमध्ये शुद्ध असू, हे नाही की बाहेर समबडी एल्स सीज समथिंग अँड दे से वाव बट इनसाइड आय एम स्ट्रगलिंग. बाहेरून आम्हाला कोणतरी बघतं की अरे हा खूप सुंदर दिसतो, चांगलं होतं, पण आतमध्ये आम्ही झगडत आहोत. आय हॅव टू बी एबल टू से आय एम स्टँडिंग विथ जीसस. आणि मी ते धैर्य ठेवलं पाहिजे की मी येशू संगती उभा आहे. अँड दॅट इज पॉसिबल. आणि ते शक्य आहे. टेल युअर नेबर दॅट इज पॉसिबल. तुमच्या शेजाऱ्याला सांगा हे शक्य आहे. सो आय वॉन्ट टू टीच यू व्हॉट इज सिन टुडे. आणि मला तुम्हाला सांगायचं की पाप काय आहे. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? Three points I'm going to teach you. तीन मुद्दे ते तुम्हाला शिकवणार आहे. But they are very, very big secrets. पण ते खूप खूप मोठे रहस्य आहे. Secrets in God's word. की देवाच्या वचनामधले रहस्य ते आहे. And if you are writing notes, की जर तुम्ही नोट्स लिहून घेत आहात, I want you to write down all of what I'm saying. आणि माझी इच्छा आहे की जे काही ते शिकवत आहे ते तुम्ही ते लिहून घ्यावे. Every Bible verse that I'm telling you. की जे जे वचन तुम्हाला ते सांगणार आहे, write it down. ते लिहून घ्या. Go back home. घरी जा. Look at it again. त्याच्याकडे पुन्हा बघा. Study the whole thing again. पुन्हा त्याचा अभ्यास करा. I promise you, you will benefit. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की तुमचा फायदाच होणार आहे. आय हॅव माय नोट्स रिटन फॉर द लास्ट 10 years 15 years. मागील 10 वर्ष 15 वर्ष त्यांनी स्वतःचे त्यांच्या नोट्स लिहिलेले आहेत. अँड आय स्टील लुक ॲट इट. आणि आता पण ते त्या नोट्स कडे बघतात. आय स्टील स्टडी फ्रॉम. आणि त्यातून ते अभ्यास करतात. सो आय वॉन्ट यू टू राईट. माझी इच्छा आहे की तुम्ही लिहावं. आर यू विथ मी? आहात का आमच्या बरोबर? आर यू रेडी? तयार आहात का? सो व्हॉट इज सिन? की पाप काय आहे? सिन कॅन बी सिन ऑफ इन्क्लुजन. त्यात ते पाप जे पाप आहे ते इन्क्लुजन आहे. और सिन ऑफ एक्सक्लुजन. ते किंवा आतमधलं किंवा वाढणार आहे. सो व्हॉट इज इन्क्लुजन? आता आतमधलं काय आहे? सिन व्हेन आय नो व्हॉट इज टू बी डन. की ज्यावेळेस पाप म्हणजे काय, ज्याला मला माहित आहे की हे करणं गरजेचं आहे. अँड आय डोंट डू इट. आणि जर मी ते करत नाही, दॅट इज कॉल्ड सिन. ते पाप आहे. सो जेम्स चॅप्टर 4:17. याकोब 4:17. याकोब 4:17. James chapter 4:17 says, to him who knows what is sin, what is to be done and does not do it, it is sin. जे करायचं पाहिजे ते करत नाही ते पाप आहे. So that is exclusion. आणि ते वाढणार आहे. Are you with me? That is exclusion. हे वाढणार. I know what I should do but I don't do it. की मला माहिती आहे की काय करायला पाहिजे पण मी करत नाही. You know the story of the good Samaritan? की चांगल्या समुरण्याची गोष्ट तुम्हाला माहिती ना? Everybody knows. सर्वांना माहिती आहे का चांगला समुरणी? First the priest came. की पहिला याजक येतो. The priest knows he should help this man. आणि मग याजकाला माहित होतं की ह्या व्यक्तीला मदत करण्याची गरज. Does not help him. पण त्यांनी त्याला मदत केली नाही. Then the other Levite comes. आणि मग त्या लेवी येतो. He sees the man. आणि मग त्या व्यक्तीला तो पाहतो. He also doesn't help. आणि तो देखील त्याला मदत करत नाही. Sin of exclusion. की त्या ठिकाणामध्ये एक्सक्लुजन जे आतले पाप आहे. Are you with me? माझ्या बरोबर आहात का? नाही करना भी पाप है. करत नाही ते पण पाप आहे. जो मुझे मालूम है करना चाहिए और मैं नहीं करता हूं तो वो पाप है. जे चांगलं करायचं मला माहिती पण ते जर मी करत नाही ते पाप आहे. Someone is sick. की कुणीतरी आजारी आहे. They need to go to the doctor. आणि त्यांना डॉक्टर कडे जाण्याची गरज आहे. You have a car. की तुमच्याकडे कार आहे. But you don't go. पण तुम्ही जात नाही. Sin. ते पाप आहे. Are you with me? आहात का माझ्या बरोबर? हॅलो. आगे आगे और मुश्किल पड़ेगा हाँ बोलने को. आज पुढे पुढे जाणार ना, आधीच अवघड जाणार आहे हा बोलायला. आमेन. लेकिन सच्चाई बोल रहा हूं मैं. पण हे सत्य आहे. आर यू विथ मी? आज का माझ्या बरोबर. दॅट इज सिन ऑफ एक्सक्लुजन. व्हेन आय डोंट डू समथिंग आय शुड डू. की जे आतील असलेलं पाप आहे की जे मला करायला पाहिजे मी करत नाही ते पाप आहे. देन देर इज सिन ऑफ इन्क्लुजन.
की त्या ठिकाणामध्ये आतलं पाप आहे. वे गॉड सेज डोंट डू इट. की ज्यावेळेस देव म्हणतो की करू नको. बट आय डू इट. पण मी करतो. माय नेबर कम्स होम. माझा शेजारी माझ्या घरी येतो. अरे इसका बेटी उसके बेटे के साथ मालूम पडा. अच्छा हेलो सो व्हेन आई डोंट जब मैं वो उनके कॉन्वर्सेशन में मैं इन्वॉल्व हो जाता हूं त्यांच्या संभाषणामध्ये ज्यावेळेस मी सहभागी होतो इट इज कॉल्ड इन्क्लूजन त्यामध्ये सहभागी होणं हे आहे. अलग अलग तरीके से हम पाप को समझ सकते हैं. आमेन. वी कैन अंडरस्टैंड सिन फ्रॉम डिफरेंट वेज. वेगवेगळ्या मार्गाने आम्ही पापाला ओळखू शकतो. बट वी मस्ट अंडरस्टैंड सिन. पण आम्ही पाप काय ते समजून घेतलं पाहिजे. बट आई वॉन्ट टू गिव यू द बेस्ट एक्झाम्पल फॉर सिन. आणि म्हणून मला पापाचं तुम्हाला एक उत्तम उदाहरण देऊ द्या. इट्स द डेफिनेशन नॉट द एक्झाम्पल. की फक्त हे उदाहरण नाही तर ही व्याख्या आहे. God's word teaches us in Romans 3:23 ki Rom karaspatra 3rd adhyay 23va vachana madhe devacho vachan sangta. Rom 3:23 madhe what is Romans 3:23 say? Rom karaspatra 3rd adhyay 23va vachan kay sangta? All have sinned sarvani paap kela and fall short of the glory of God. Devacha gauravala te antarle. All have sinned sarvani paap kela and have fallen short of the glory of God. Ani devacha gaurava pasun te antarle dur jale. So if I know what is the glory of God, jar mala he samajla ki devacha gaurav kay ahe, then I can understand what is sin. Ani mag mala te samju shakta ki paap kay ahe. Come on, are you getting this? Tumhala samjat hai ka kay boltay? Jara dhyan dena please sab log. Jara laksha dya. Are you getting this? Kahte ka tumhala? All have sinned and fall short, matlab kam pad jate hain wo log. Ki sarvani paap kele ani te दूर झाले अंतरलेले आहे. ये परमेश्वर का स्टैंडर्ड है. ग्लोरी ऑफ गॉड. आमेन. और उससे हम छोटा पड़ जाते हैं. हालेलुया. तो हमें खाली वो परमेश्वर का जो गौरव है उसका स्टैंडर्ड अगर मुझे समझ में आ जाए तो मैं पाप नहीं करूंगा. आमेन. एंड सो आई वॉन्ट टू नो वॉट इज द ग्लोरी ऑफ गॉड बिलॉव्ड. आणि मग मला सांगू द्या की आम्हाला हे कळालं पाहिजे की देवाचा गौरव काय आहे. सो जॉन चॅप्टर 1 वर्स 14 योहान पहिला अध्याय 14 वचनामध्ये असं लिहिलंय. योहान पहिला अध्याय 14 वचन. जॉन चॅप्टर 1 वर्स 14. योहान 1:14. इट सेज समथिंग व्हेरी पॉवरफुल. आणि त्या ठिकाणामध्ये सामर्थ्याने ते वचन भरलेलं आहे बोललेलं. द वर्ड बिकेम फ्लेश. शब्द देह जारी झाला. अँड टॅबनेकल्ड अमंगस्ट अस. आणि आमच्यामध्ये त्यांनी वस्ती केली. And we saw his glory. आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. Glory as only begotten from the father. आणि पित्यापासून आलेले एकुलते एकाच ते पुत्राचं ते गौरव होतं. The word became flesh. शब्द देही झाला. And dwelt amongst us. आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. Who is that word? आणि ते वचन कोण आहे? कोण आहे ते वचन? तो शब्द कोण आहे? Who is the word? कोण तो शब्द आहे? Tell your neighbor, सो जाओ. तुमच्या शेजारच्या व्यक्तीला सांगा की झोपून जा. सांगा सांग झोपून जा. है ना सब सो रहे. Who is the word? की शब्द कोण आहे? Jesus. येशू. Jesus is the word. येशू तो शब्द आहे. He came, dwelt with the disciples. तो आला आणि त्याने त्या शिष्यांबरोबर तो वस्ती केली. So for 3.5 years the disciples saw Jesus. आणि 3.5 वर्ष शिष्यांनी येशूला पाहिलं. And they saw how he lived. आणि त्यांनी ते बघितलं की तो कसा जीवन जगला. दे सॉ हाऊ ही डील्स विथ समबडी हू कम्स टू से गॉसिप. आणि जे लोक त्याची निंदा करायला गॉसिप करायला येतात त्यांच्याबरोबर त्यांनी कसं हाताळलं ते त्यांनी पाहिलं. दे सॉ हाऊ जीसस प्रेड एव्हरी डे. आणि मग त्यांनी बघितलं की त्या शिष्यांनी बघितलं की येशू दररोज कशी प्रार्थना करत आहे. दे सॉ हाऊ जीसस वॉज कनेक्टेड विथ गॉड. आणि त्यांनी त्या शिष्यांनी बघितलं की तो येशू कसा पित्याबरोबर जुडलेला होता. सो दे सॉ द ग्लोरी ऑफ जीसस. आणि त्यांनी त्या शिष्यांनी देवाचं गौरव बघितलं. हालेलुया. नहीं नहीं हालेलुया मत बोलो पहले. समझा के नहीं बोलो पहले. कि पहला कल का नहीं सांगा. मैं 4 घंटा चला के गाड़ी चला के आया हूँ इसलिए नहीं कि आपको ऐसे कुछ भी बोलूं. 4 घंटे तेने ड्राइविंग करूँ आलेल नहीं आसस कहते रे बोला ला. समझा नहीं तो मैं वापस समझाऊंगा. समझ में आ रहा है सब लोग को? यू नो अपने कलीसिया में एक बहुत बड़ा बीमारी है. जैसे ही कोई पास्टर 2 वचन बोल देता ना सब लोग ऑफ हो जाता. जैसे ही 2 वचन बोला ना सब लोग बंद हो जाता है. यहां से बंद. आगे नहीं जाने का है. आगे रहस्य रखा है.
समझ में आ रहा है आप लोग को? आर यू विथ मी? आमच्या बरोबर आहात का? जो रोज मिलता है ना वो अपने को ऊपर दिखता है सरफेस पे, आम का पेड़, सेब का पेड़, कुछ भी चाहिए मिल जाएगा अपने को, लेकिन गोताखोर जो है वो नीचे जाता है पानी के अंदर, क्या लेके आता है? मोती। क्यों लेके आता है? क्योंकि वो गहराई में जाता है। आर यू गेटिंग दिस? समझता है का? जब तक हम गहराई में नहीं जाएंगे तब तक हमें मूल्य का चीज नहीं मिलेगा। जो पर्यंत खोल जाना ना तो पर्यंत मूल्यवान गोष्ट हमारा भेटना ना। 5 मिनट लगेगा मुझे यहाँ पे आप लोगों को सबको खड़ा करके ताली मार के बोलने को, तुम्हारा छुटकारा आ रहा है, बदलाव आ रहा है, जिंदगी में चमत्कार होने वाला है, सब ताली मारेंगे, नाचने शुरू करेंगे। वचन बोला ना डर लगते हैं सबको, लेकिन मैं आपसे बोलना चाहता हूं वचन के लिए भूख बढ़ाओ, क्योंकि परमेश्वर के वचन में सच्चाई है। Are you with me? If you want to see a change in your life, you have to study the word of God. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल झालेला बघायचा असेल तर तुम्ही स्वतःला देवाच्या वचनामध्ये बघायला शिकलं पाहिजे, नाही तो अगले साल भी बाइबल फेलोशिप सेंटर होएगा, अभी से टिकट खरीद लो। कि पुढच्या वर्षी पण बाइबल फेलोशिप सेंटर होईल, पुढच्या वर्षी साठी टिकट खरीद, अभी से ले लो टिकट। अगर आपको आगे बढ़ना है, बढ़ावा दिखना है आपके जीवन में परमेश्वर के वचन के अनुसार, आमेन। ये नहीं कोई आके कुछ भी बोल दिया तो, नहीं 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 नहीं, जो कुछ आपको मैं बोल रहा हूं आप वो वचन में देखो, वचन में सीखो, वचन से समझो, तो आपके जीवन में उद्धार होगा भाई साहब, तो आपके जीवन में बदलाव आएगी। हालेलुया। ये नहीं अरे आज यहां पर बदलाव हो गया तो सब बदलाव हो गया, नहीं होता है। हम लोग ने भी किया है बहुत चक्कर। आर यू विथ मी? हम लोग ने भी बहुत चक्कर मारा है वो सब, लेकिन अगर वचन में बैठोगे और वचन से निकालोगे तब आपके जीवन में बदलाव दिखेगा। आमेन। मैं उदाहरण हूं, मुझसे बड़ा पापी नहीं है, सब किया है। हालेलुया। सब किया है लेकिन यीशु मसीह ने छुआ है। आमेन। और अगर वो बदलाव चाहिए तो यहां से बंद मत हो जाओ जैसे ही मैंने दो वचन बोला। आमेन। लर्न, राइट इट डाउन, get involved with the word of God. शिका वचन लिहून घ्या आणि वचनाबरोबर सहभागी व्हा, त्यामध्ये एक रूप होऊन जावा। क्या होता है कि जब पास्टर यहाँ खड़ा रहे के जब दो वचन बोलता ना अचानक सब ऐसे सो जाओ, इसलिए मैं बोला सो जाओ। आमेन। गेट अप, गेट इन्वॉल्व्ड विद द वर्ड ऑफ गॉड। मेरा टाइम जा रहा है इसमें, लेकिन देवाच्या वचनामध्ये स्वतःला देऊन टाका। गेट इन्वॉल्व्ड विद द वर्ड ऑफ गॉड। देवाच्या वचनाबरोबर सर्वरूप व्हा। If you learn two things, know that is enough for the day. कि आजच्या दिवसासाठी जर दोन गोष्टी तुम्ही शिकले ना ते पुरेसे आहे। But you must get it. पण तुम्ही ते प्राप्त करून घेतलं पाहिजे। If somebody talks to you and says, "What is sin?" कि जर कोणीतरी येऊन तुम्हाला म्हटलं की पाप काय आहे? You should be able to say, "अरे, this is what sin is." आणि तुम्ही त्यांना सांगू शकला पाहिजे की पाप हे आहे। So what is sin? कि पाप काय आहे? Jesus lived a particular standard. कि देवाने प्रभु येशु ने एक विशिष्ट स्टैंडर्ड तैयार केला होता। The disciples are saying, हम लोग जी रहे थे इनके साथ, हमने देखा है इनके जीवन में ये कैसे जीते हैं। हालेलुया। और वो जीवन का जो स्तर है वो स्तर से नीचे कोई भी जीता है तो वो पाप है। आर यू गेटिंग इट? आर यू अंडरस्टैंडिंग इट? पाप ये नहीं है कि मैं अपना बीवी को मार रहा हूं या मैं दारू पी के वहां पड़ा हूं या मैं किसी के बिजनेस में चोरी कर रहा हूं, मैं चीटिंग, वो पाप नहीं है। पाप का जो स्टैंडर्ड है वो सिंपल इतना ही है, क्या यीशु मसीह ये करेंगे? अगर यीशु मसीह नहीं करेंगे और मैं करता हूं तो मैं पाप कर रहा हूं। डिसाइपल्स, ये जो शिष्य है वो कह रहा है, योहन्ना कह रहा है कि हम लोग सब उसके साथ थे 3.5 साल, हमने देखा है ये कैसे जीते हैं, ये इनका स्तर है, इसके नीचे वो नहीं गिरते हैं। और यीशु मसीह कहता है, खुदा कहता है, सभी ने पाप किया है और परमेश्वर का महिमा के स्तर के नीचे है। आमेन। तो अगर मैं वो स्तर पर पहुंचना चाहता हूं वो मेरा लक्ष्य होना चाहिए। कम ऑन, आर यू गेटिंग दिस? मैं अगर आज यहां से गाड़ी निकालता हूं और मैं चलता हूं, आमेन, मुझे कहां जाना है? बॉम्बे जाना है। लेकिन मैं गाड़ी लेके निकलता हूं 3 घंटे 4 घंटे 5 घंटे 6 घंटे गाड़ी चला रहा हूं, आमेन, क्या मैं कामयाब हो रहा हूं? मैं केरला पहुंच गया हूं, रास्ता गलत था। हालेलुया। 4 घंटा चलाया उसका मतलब ये नहीं बॉम्बे पहुंच जाऊंगा। आमेन। 15 साल से मैं मसीह हूं, गुड फॉर यू,
हालेलुया, हम लोग 20 साल से हम लोग मसीह में हैं, पर हुआ क्या? Are you getting it? Are you understanding it? What is the destination? परमेश्वर ने हमें एक स्तर दिया है, एक डेस्टिनेशन दिया है, हमें वो मकाम पर पहुंचना है भाई सो. Are you getting it? We have to reach a destination. त्या स्तरापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. What is my destination? की माझा स्तर काय आहे? I must become like Jesus. मी येशू सारखं बनलं पाहिजे. I must become like? मी येशू सारखं. If I am in Jesus in the church for 5 years. की मागील 5 वर्षापासून मी चर्च मध्ये आहे. And when people look at me. आणि ज्यावेळेस लोक माझ्याकडे बघतात. They still see the same sin. आणि ते लोक माझ्याकडे बघून तेच पाप माझ्यामध्ये बघतात. 5 years ago I was drinking. की 5 वर्षापूर्वी दारू पीत होतो. Today also I am drinking. आज पण दारू पीत आहे. 5 years ago I was beating my wife. की 5 वर्षापूर्वी माझ्या बायकोला मारत होतो. Today also I am beating. आज पण मारत आहे. What is the progress? की यश काय झालेलं आहे, काय प्रगती झालेली आहे? Has there been any change in your life? काही फरक दिसला आहे का जीवनामध्ये? 5 years ago it was girlfriend number 1. की 5 वर्षापूर्वी गर्लफ्रेंड नंबर 1 होती. Today it is girlfriend number 25. आणि आज 25वी. Any change? काही फरक झालाय का? Any change? काही फरक झालाय का? No. नाही. I have not become like Jesus. मी येशू सारखं बनलेलो नाहीये. But the Bible tells me I have to become like Jesus. पण पवित्र शास्त्र मला सांगतं की आम्हाला येशू सारखं बनायचं आहे. And if I don't become like Jesus, I'm not progressing. की जर मी येशू सारखं बनत नाही तर माझी प्रगती होत नाहीये. And that's why I said अगले साल का भी से ले लो टिकट. की म्हणून मी सांगितलं की पुढच्या वर्षीचं आत्ताच तिकीट घ्या. Are you getting it? कळत आहे का? I have to grow to become like Jesus. मला माझी प्रगती व्हायला पाहिजे मी ख्रिस्तासारखा येशू सारखं बनण्यामध्ये. अभी मैं यहां से निकलूंगा. If I leave from here. जर मी इतना निघालो. It is how many kilometers is it? 170 kilometers to get to Bombay. Mumbai la jale 170 kilometer lagta. After 1 hour. Ek tasanantar. I look at the road map. And there kana road map madhe mi bagto. And it says 130 kilometers. An mate sangta ki 130 kilometer. Have I progressed? Ki maji pragati jali ka mi vadlo ka? I have progressed. Pragati jaleli aa. From 170 now I have only 130 kilometers. Ata 170 kilometer mala jaycho to ata tyatna 130 baki rahilela. 1 hour later. एक तासानंतर आय हॅव ओनली 60 किलोमीटर्स लेफ्ट. त्यानंतर फक्त 60 किलोमीटर राहिलेलं आहे. एम आय प्रोग्रेसिंग? माझी प्रगती होत आहे का? आय एम प्रोग्रेसिंग. वाढत आहे का मी? टुडे इफ आय एम हियर नेक्स्ट इयर आय शुड बी क्लोजर टू लुकिंग लाईक जीसस. आज जर मी हिता आहे तर पुढच्या वर्षी मी येशूच्या अधिक जवळ असलं पाहिजे. लास्ट इयर आय वॉज फाउंड इन अ बार. मागच्या वर्षामध्ये मी बार मध्ये होतो. दिस इयर आय डोंट गो इन दॅट डिरेक्शन. आणि या वर्षामध्ये मी त्या मार्गामध्ये परत जाणार नाही. हॅव आय बिकम मोर लाईक जीसस? मी आता येशू सारखं जास्त बनत आहे का? चलो कम ऑन यार. हो का नाही बोला ना? हॅव आय बिकम लाईक जीसस? मी येशू सारखं बनत आहे का? लास्ट इयर एव्हरी टाइम आय सॉ द पानवाला आय हॅड टू स्टॉप. की मागच्या वर्षी पानवाला टपरी बघितली तर मी तिथं थांबत होतो. दिस इयर आय टर्न माय फेस अँड आय वॉक अवे. आणि मग ज्यावेळेस या वर्षामध्ये आलो मी काय करते, माझी पाठ करत आणि पानवाला बघून निघून जात आहे. Am I becoming like Jesus? मी येशू सारखं बनत आहे का? Before we started, one sister came up. आणि जसं सुरू होणे अगोदर एक बहीण पुढे आली. And she said a scripture. आणि तिने वचन सांगितलं. किती लोकांना याद आहे? किती लोकांना आठवत आहे ते? Romans 8:28. की रोम करासपत्र 8:28 वचन. Are you with me? आमच्या बरोबर आहेत का? That is what this is all about. I mean, that is the word that I'm going to share with you. आणि तेच वचन पास्टर सांगणार आहे. I have to become like Jesus. मला येशू सारखं बनायचं आहे. Where is the Bible telling me I have to become like Jesus? आणि पवित्र शास्त्रामध्ये कुठे लिहिलेलं आहे हे वचन की मला येशू सारखं बनायचं आहे? Let's look at Romans 8:28 and 29. रोम करासपत्राचा 8वा अध्याय 28वं वचन 29वं वचन. रोम करासपत्राचा 8वा अध्याय 28 आणि 29वं वचन. Superb scripture. आणि त्या ठिकाणामध्ये अद्भुत ते वचन आहे. Anybody who's opened the Bible? कोणी त्यांचं बायबल खोललेलं आहे का? Romans 8:28. रोम करासपत्र 8वा अध्याय 28वं वचन. Yeah, you got it. Come on, can you read it loudly? मोठ्याने वाचाल का? Yeah, take the Bible. Come, bring your Bible. Come on, you are very good. And we know that all things work together for good to those who love God, to those who are called according to his purposes. That's it. Thank you.
And we know that all things work to good for those who love the Lord and are called according to His purposes. ये वचन आज तेंतल लिला के देवा प्रीति करना मंजे तेजा संकल्पा प्रमाणे बोलना सर्व गोष्टी मिलून तेंचा कल्याणार्थ हितकारक होता. अच्छा वो मराठी में तो मैं नहीं बोल पाऊंगा. But I want to tell you this. पर माला ये तुम्हाला सांगायचं आहे. When I become very old. कि ज्यावेळेस ते खूप वयस्कर होतील. And I will write a will. आणि मी एक जर पत्र लिहिणार आहे इच्छा पत्र. I will not write it for my neighbor. कि माझ्या शेजाऱ्यासाठी इच्छा पत्र लिहिणार नाहीये मी. I will write it for my son. माझ्या मुलासाठी ते इच्छा पत्र मी लिहिणार. Amen. हो का नाही? This is God's will for His Son. आणि देवाची इच्छा ही त्याच्या लेकरासाठी आहे. All things come to good. आणि सर्व चांगलं होईल. For those who जे लोक त्याच्यावर. Come on, ये स्क्रिप्चर तो मालूम होना चाहिए. ये तो वचन माहित असायला पाहिजे जे लोक त्याच्यावर. Those who love the Lord. जे देवावर प्रीती करतात. Hallelujah. Hallelujah. So ये चिट्ठी किसके लिए है? अरे हे चिट्ठी कोणासाठी आहे? Only for those who love the Lord. जी त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठीच ही चिट्ठी आहे. हम लोग किसी के भी जाप पास जाते और बोलते अरे डोंट वरी पास्टर ऑल थिंग्स कम टू गुड फॉर दोज हु लव द लॉर्ड. सबके लिए नहीं है वो. आर यू विथ मी? It is only for those who love the Lord and are called according to His purposes. हे त्या लोकांसाठी जे देवप्रीती करतात आणि देवाने जन्मला बोलवलेला आहे त्यांच्यासाठी हे इच्छापत्र आहे. आज मैं थोड़ा बीमार पड़ गया तो ये नहीं all things come to good. Amen. मेरे जीवन का पूरा all things हर चीज जब मेरा जीवन का पूरा एक साथ आप समेट कर देखते हो ना हर चीज ऐसा काम करेगा कि परमेश्वर से जब तक मेरा प्यार है जब मैं मोह लगा के बैठता हूं तो मेरे जीवन का हर परिस्थिति एक साथ जुड़कर परमेश्वर को महिमा देता है. आमेन. हालेलुया. मेरा बिजनेस में मेरा व्यवसाय में नुकसान हो सकता है मेरा सेहत में तकलीफ हो सकता है लेकिन जब आप दूर से देखेंगे. आमेन. जब आप दूर से देखेंगे तो आपको मालूम पड़ेगा अरे लेकिन उसका तबीयत ठीक नहीं था वो डॉक्टर के पास गया तो उसका वो बंदे से दोस्ती हो गया उन लोग ने बिजनेस चालू कर दिया उसने बिजनेस चालू कर दिया आज देखो कितना उन्नति हो गया. हालेलुया. हम लोग नजदीक से देखते हो यीशु मसीह में प्रार्थना करता है फिर भी देखो कितना तकलीफ है ना. वैसा नहीं है. ऊपर से देखो ऑल थिंग्स कम टू गुड फॉर दोज हु लव द लॉर्ड एंड आर कॉल्ड अकॉर्डिंग टू हिज purposes. जे देवा प्रेम करतात आणि जे त्यांना देवाने बोलवलेलं आहे त्यांच्यासाठी सर्व गोष्टी हितकारक कल्याणार्थक बनतात. पास्टर आय वॉन्ट टू मेक अ रिक्वेस्ट यू कैन यू से दिस एंड दे विल रिपीट आफ्टर यू. एक बार आप लोग सब पास्टर के साथ ये वचन जरा बोलो. ठीक आहे माझ्या पाठीमागे सर्वजण वचन बोलायचं. ठीक आहे सर्वजण बोलला. ओके. देवावर प्रीती करणारास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवणारा देवाच्या करणीने सर्व गोष्टी त्यांच्या कल्याणार्थक होतात. आमेन. समझ में आया? समजलं का? समझ में आया? समजलं का? ये सब ऐसा वचन है जो आपको बायहार्ट होना चाहिए. आणि हे जे वचन आहे ना आमचं पाठ झालं पाहिजे. आमेन. दोज हू स्टडी इन इंग्लिश यू शुड लर्न टू मेमोराइज दीज स्क्रिप्चर्स. ऑल थिंग्स कम टू गुड फॉर दोज हू लव द लॉर्ड एंड आर कॉल्ड अकॉर्डिंग टू हिज पर्पस. आम्ही ना हे वचन पाठ करून ठेवलं पाहिजे की जे देवावर प्रेम करतात त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलत देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळवून त्यांच्यासाठी कल्याणकारक बनतात. नाउ व्हेन Now, what is the called by His purpose? कि त्याच्या उद्देशाने बोलणं म्हणजे काय? Now look at verse 29. 29 वचन बघा. It says, for those whom He knew. कि तिथं लिहिलंय ज्यांना तो पूर्वीपासून ओळखत होता. He predestined. कि ज्यांना त्याने नेमून योजून ठेवलेलं होतं. अभी वो predestined बोलेगा तो क्या है? आता अगोदरच योजून ठेवलंय म्हणजे काय? Destination. कि त्या ठिकाणामध्ये एक शेवट ठेवलेला आहे. डेस्टिनेशन कहां पहुंचने का है परमेश्वर ने पहले से तय किया है. गया बैटरी. बैटरी गेली. समझ में आ रहा है? कलता ही का? हाँ? जिसको परमेश्वर पहले से ही जानता है. आमेन. परमेश्वर क्या करता है? वो उसके लिए एक योजना रखता है और वो योजना से एक स्तर निश्चय करता है. वो स्तर क्या है? देखो वचन क्या बोलता है. वचन कहता है टू बिकम कन्फॉर्म्ड टू द इमेज ऑफ हिज सन. आणि मग तिथं असं लिहिलंय की त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे त्यांनी बनावं. सो व्हाट एम आय सपोज टू बी? आता मला काय बनायचं आहे? आय हॅव टू बिकम लाईक. मला येशू सारखं. बच्चे लोग इतना मस्त समझ रहे. कम ऑन सब लोग. आम्हाला येशू सारखं. हालेलुया.
कुठे लिहिलंय? कुठे लिहिलंय? बाइबल नाही, वचन कोणचं आहे? बाइबल बाइबल वगैरे कुठे लिहिलंय? येस, रोमन्स 8:28-29. रोम क्रास 8:28-29. कम ऑन, से आय मस्ट बिकम लाईक जीसस. की सर्वजण म्हणा, मला येशू सारखं बनायचं आहे. कम ऑन, टेल युअर नेबर, यू मस्ट बिकम लाईक जीसस. शेजारच्याला तू येशू सारखं बनायचं आहे. शेजारच्याला बघा आणि म्हणा, तुला येशू सारखं बनायचं आहे. नाऊ टेल युअर अदर नेबर, यू मस्ट बिकम लाईक जीसस. दुसऱ्या शेजारी, दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीला सांगा, तुला येशू सारखं बनायचं आहे. आगे पीछे किधर भी बोलो, बोलो लेकिन. मागं पुढं कुठं पण आहे पण बोला, बोला ना, येशु सारखं बनायचंय. अभी आप उसको पूछो किधर लिखा है. आता त्याला विचारा कुठे लिहिलंय. चला बोला, बोला बोला, कुठे लिहिलंय, कुठे लिहिलंय. चला एकत्रित सर्वजण बोला, कुठे लिहिलंय. हालेलुया. देखो ये ना, ये मेरा बेस्ट स्टूडेंट्स है, ये चांगले विद्यार्थी. हे पाच जण बसल्यात ना, चांगले विद्यार्थी. रोमन्स 8:28-29. हालेलुया. अपने को वचन समझने का है, ऐसा समझने का है. आमेन. और सिंपल मैं आपको एक उदाहरण देता हूं. आज अगर आप मेरा बेटे को देखोगे ना, सिट स्ट्रेट. इफ यू सी माय सन, ही विल लुक लाइक मी. त्यांच्या मुलाकडे बघितलं, त्यांचा मुलगा त्यांच्या सारखाच दिसतो. हालेलुया. So if you, if people look at me, I should look like my father. Ki jar lok majhyakade baghtat ta mi majhya pitya sarkha disla paije. Dikhna chahiye ki nahi dikhna? Ho ka nahi disala paije ka nahi? Dikhna chahiye na. I should look like my father. Amen. Majhya vadlan sarkha mi disala paije barobar na? I should look like my brother. Ki majhya bhava sarkha disala paije ka? I should. He is Jesus. Ho, majhya bhava sarkha yeshu tyacha sarkha disla paije. Father, फर्स्ट सन, आय एम द सेकंड सन. की वडील आहे, मोठा भाऊ आहे आणि मी दुसरा छोटा भाऊ. आय हॅव टू लुक लाईक जीसस. मला येशू सारखं बनायचं आहे, दिसायचं. आय लुक लाईक जीसस, आय विल लुक लाईक द फादर. की मी ज्यावेळेस येशू सारखं दिसायला लागेल, मी पित्यासारखा दिसायला लागेल. आमेन, आमेन. सिंपल आहे, कुछ कितना कुछ बडा वचन नाही आहे. बहुत सिंपल वचन आहे, पर आपको मैं गहराई से समझा रहा हूं. Amen. I must, everything I do, I must look like Jesus. मी जे काही करल, मी करत आहे त्यामधून मी येशू सारखा दिसला पाहिजे. And when I start looking like Jesus, म्हणजे मी येशू सारखा दिसायला लागतो, then I can say I am progressing. आणि मग मी म्हणू शकतो माझी प्रगती होत आहे. I am going towards my destination. आणि मी माझ्या शेवटापर्यंत मी जात आहे. नाही तो I am going anywhere. नाही तर मी कुठं पण चाललोय. Or I will keep saying, 10 साल से मैं चर्च जाता हूँ, कलिसिया जाता हूँ, पास्टर अशोक के चर्च में जाता, कोई फायदा नहीं है. आमेन. समझ में आ रहा है? यीशु मसीह ने पाप को कैसा देखा, किसी को मालूम है? लास्ट पॉइंट, उसके बाद हम लोग प्रार्थना करेंगे. हाउ डिड जीसस लुक एट सिन? कि यीशु ने पापाकडे कसं बघितलं. आई विल शो यू, बट बिफोर आई शो यू दैट, ते दाखवण्या अगोदर, लेट अस जस्ट लुक एट रोमन्स 8:29. वन मोर पॉइंट. रोम क्रासपत्र 8:19 मधला अजून एक मुद्दा बघूया. Look at this. Ante paha. It says, anybody has Marathi Bible? Can somebody read from the Marathi Bible? Kontari vachal ka Marathi Bible madna? Sorry, Pastor. Pastor, aap yahan par aa sakte ho. Rom ka raspatra 8:29 vachan. Ek minute. कारण ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे. एक मिनिट, आपल्या पुत्राचे प्रमाणे बनावे. समझ में आ रहा है अभी? मैंने अपना नहीं बोला है, वचन में जो लिखा है वही बोल रहा हूँ मैं. आमेन. पढ़ो. म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. आगाऊच नेमून ठेवले. ओके. या हेतु हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला श्रेष्ठ असा व्हावा. हालेलुया. पुष्कळ बंधुजना, बरोबर बोल रहा ना? बरोबर. मतलब बहुत सारे भाई हैं, है ना? आप भी यीशु मसीह के भाई है, आप भी यीशु मसीह के भाई है, आप भी यीशु मसीह के भाई है. सबसे बड़ा भाई कौन है? यीशु मसीह. हालेलुया. बाकी सब उसके छोटे भाई. आर यू विथ मी? आर यू गेटिंग दिस? कहता है का?
Till Jesus rose again, जो परंतु प्रभु येशू ख्रिस्त पुनरुत्थित हो परंतु, he said, I call you my friends. कितो तित परंतु म्हटला की मी तुम्हाला माझा मित्र बोलता है. But the day Jesus rose from the dead, आणि ज्या वेळेस प्रभु येशू ख्रिस्त मेलेल्यातून पुनरुत्थित झाला, he spoke to Mary. आणि तो मरिये संगती बोलला. And he said, tell my brothers. आणि तो म्हटला की माझ्या बंधूंना जाऊन सांग. जिस दिन येशू मसीह जीवित होकर उठे, उस दिन हम सब उसके भाई बन गए. आमेन. हालेलुया. ये हमारा स्तर है, ये हमारा पदवी है. दिस इज व्हाट गॉड हैज गिवन अस. आणि ही गोष्ट देवाने तुम्हाला मला दिलेली आहे. आएगा धीरे 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 करके सब नीचे आएगा, समझ में आएगा. हालेलुया. हम सब यीशु मसीह के भाई हैं. हम सर्व यीशु के भाऊ आहोत. तो कलीसिया में अगर मैं किसी को ब्रदर बोलता हूं तो मैं क्या बोल रहा हूं? ब्रदर ऑफ जीसस क्राइस्ट, प्रभु यीशु का भाऊ. मेरे कलीसिया में ये टाइम पे सब लोग ताली मारे थे. चर्च मे जर बोल तो सगे जन ताए वाज होता. मैं किसी को सिस्टर बोलता हूं, किसका सिस्टर है? सिस्टर ऑफ जीसस क्राइस्ट. हालेलुया. बड़ा दर्जा है पास्टर बोलने से, बड़ा दर्जा है रेवरेंट बोलने से, बड़ा दर्जा है ब्रदर ऑफ जीसस क्राइस्ट, प्रभु येशूचा भाऊ, सिस्टर ऑफ जीसस क्राइस्ट, प्रभु येशूची बहीण. दिस इज द पोजीशन गॉड गिव्स मी. आणि ही स्थान, हे स्तर देवाने तुम्हाला मला दिलेलं आहे. सो व्हॉटएवर माय बिग ब्रदर कॅन डू, कि जे काय माझा मोठा भाऊ करेल, आय कॅन डू, मी ते करू शकतो. सो इफ माय बिग ब्रदर कॅन रेज द डेड, कि जर माझा मोठा भाऊ मेलेल्यांना जिवंत करू शकतो, आय कॅन रेज द डेड, मी देखील मेलेल्यांना जिवंत करू शकतो. इफ माय बिग ब्रदर कॅन कास्ट आउट डीमन्स, I can cast out demons. जर माझा मोठा भाऊ दुष्ट आत्म्यांना घालवू शकतो, तर मी देखील दुष्ट आत्म्यांना घालवू शकतो. If my big brother can bring a change in somebody's life, I can bring a change. जर माझा मोठा भाऊ कोणाच्या जीवनामध्ये बदल करू शकतो, तर मी देखील कोणाच्या जीवनामध्ये बदल करू शकतो. कितने लोगों को विश्वास है आप ये कर सकते हो? खाली सब लोग हाथ उठाए तो हाथ नहीं उठाने का. विश्वास कितने लोगों को है? है? कहीं भी जाओगे, कितने भी लोग बीमार होने दो, हाथ रख के प्रार्थना करो. आमेन. है? है? हाथ रख के. अच्छा. हमें यीशु मसीह के स्वरूप बनना है, अपने भाई के जैसा हम भी दिखना चाहिए. हालेलुया. जहां कहीं भी जाओगे ना, अंधकार दिखेगा तो अंधकार को हटाना चाहिए. आमेन. जहां पर अन्याय दिखता है, अन्याय हटाना चाहिए. जहां पर गलती दिखता है, गलती हटाना चाहिए, दुष्ट आत्मा हटाना चाहिए. यही हमारा डेस्टिनेशन है. हालेलुया. यही हमारा स्थर है जहां पर हमें जाना है, ताकि हम यीशु मसीह के समान दिखे. हालेलुया. और इसके लिए लास्ट वर्स, लास्ट स्क्रिप्चर, इसके लिए यीशु मसीह पाप से दूर भागते थे. यीशु मसीह क्या करते थे? और एक बार वहां पर कोई बोल नहीं रहा है, लास्ट में उसके लिए और एक बार बोलेंगे. हाँ, यीशु मसीह क्या करते थे? आमेन. और इसके लिए मैं आपको एक वचन दिखाना चाहता हूं. ये मेरा फेवरेट वचन है जो लॉकडाउन के टाइम पे परमेश्वर ने मुझे सिखाया. मैं आपको ये सिखाकर फिर मैं आपके सामने से हट जाऊंगा. आमेन. फिर आप लोग को चिल्लाना नहीं पड़ेगा. Hebrews chapter 5. इब्री लोकास पत्र पांचवा अध्याय. Come on, turn your Bible with me to Hebrews chapter 5. इब्री लोकास पत्र पांचवा अध्याय मध्ये येऊया. This is my favorite scripture. आणि हे त्यांचं आवडीचं वचन आहे. इब्री 5. Are you there? आत का तिथं? इब्री 5 मध्ये. Very good. I am still not there. Give me a minute. Okay. All right. Are you there? आत का तिथं? हिब्री 5 मध्ये. Okay. So what does it say? Hebrews chapter 5 verse 7. पाचवा अध्याय, इब्री लोकास पत्र पाचवा अध्याय सातवं वचन. काय लिहिलं तिथं? Anybody with the mic? आपल्याला मरणातून तारावया जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाडीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या
अद्भक्ती मुळे ऐकण्यात आली. सद्भक्ती मुळे ऐकण्यात आली. ओके, इंग्लिश इंग्लिश मध्ये हिब्रू चॅप्टर 5:7. Who in the days of his flesh, when he had offered up prayers and supplication with Venham Christ and tears to him, who was able to save him from and was heard because of his godly fear. Amen. So let me tell you what he is saying. And to काय म्हणत आहेस तुम्हाला सांगतो. मॅक्स टू मॅक्स आप मुझे 10 मिनिट और ध्यान दे दो. जास्तीत जास्त फक्त 10 मिनिटं त्यांच्याकडे लक्ष द्या. बट दिस वर्स विल चेंज युअर लाईफ. पण हे वचन तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. दिस स्क्रिप्चर हॅज द पॉवर टू चेंज द वे यू प्रे. आणि जे तुम्ही प्रार्थना करता ते प्रार्थना करण्याची पद्धत हे बदलून टाकेल हे वचन. सो फॉर द नेक्स्ट 10 मिनिट्स पे अटेन्शन. म्हणून पुढचे 10 मिनिटं त्यांच्याकडे लक्ष द्या. सो द बायबल सेज, पवित्र शास्त्र सांगतं, हिब्रूज 5:7, हिब्री लोकासपत्र 5:7, जीसस इन द डेज ऑफ हिज फ्लेश, की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त देहावस्थेमध्ये होता. Meaning the 33 and a half years that he was living on this earth. And jyavesh ya prithvi sare 33 varsh jyavesh to jagla. Jesus in the days of his flesh made prayers and supplications. Ani ma jyavesh to deha avasthe madhe asana tene prarthna ani vinanti deva kade keli. Prayer and supplications. Prarthna vinanti keli. Prayer is for everything. Prarthna sarvan sakti ahe. Supplication is one particular request. Ki ji garaj ahe tyasathi keli gelili vinanti ahe. For one thing that you are praying for. Ani ek vishesh goshta ki jyachyasathi tumhi prarthna karat ahat. That becomes a supplication. Ati supplication ati vinanti ahe. So the Bible says Jesus in the days of his flesh. Ani javes prabhu yeshu khrista tyacha dehavasthe madhe hota. Made prayers and supplication. Tyane prarthna ani vinanti keli. With loud cries and tears. Ani अश्रू ढाळून त्यांनी ती प्रार्थना केली. आक्रोश करून प्रार्थना केली. आय वॉन्ट यू टू थिंक अबाउट इट. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही याच्याविषयी विचार करा. मैंने ये मेरा कलीसिया में ये बताया, ये अभी जो मैं आपको बताऊंगा. तो एवरीबडी इन माय चर्च वॉज लाफिंग. आमेन. बट आय वॉन्ट यू टू इमॅजिन दिस पिक्चर. आणि माझी इच्छा आहे की ह्या चित्र जे तयार करावं ह्या वचनाचं. सी वॉट जीसस डिड. आणि पहा येशूने काय केलेलं. Every night Jesus went up on the mountain. Ki pratyek ratri Yeshu Khrista dongravar jat hota. Bible me likha hai. Pavitra shastra me lilo hota ka. Every night Jesus went up to pray. Pratyek ratri to prarthnesathi dongravar jat hota. Hum log bhi prarthna karte hain. Aami pan prarthna karto. Hai na? Ho ka na? Hum log kaise prarthna karte hain? Aaj bahut thak gaya, bahut kaam kiya, please maaf kar dena. Yeshu Masih kaise prarthna karta tha pata hai aapko? Vachan likha hai, vachan me likha hai. यीशु मसीह विथ लाउड क्राइज एंड टीयर्स, यानी कि वो प्रभु दया कर ऐसा करके प्रार्थना करता था और रोता था, क्योंकि वो इंसान था. कभी आपने चित्र किया है यीशु मसीह को रोते हुए? कभी चित्र किया है यीशु मसीह प्रार्थना करते हुए? वचन में लिखा है विद लाउड क्राइज एंड टीयर्स, अश्रू धारून आक्रोश करून तो प्रार्थना करत होता. ही प्रेड टू द वन हू वाज एबल टू सेव हिम फ्रॉम डेथ. आणि तो त्याच्याकडे प्रार्थना करत होता की जो त्याला मरणापासून त्याचा बचाव करू शकत होता. व्हाट डेथ? की कुठलं मरण? नॉट फिजिकल डेथ. की शारीरिक मरण नाहीये. ही डाईड. तो मेला. बट स्पिरिच्युअल डेथ. पण आत्मिक जे मरण आहे. ही डिड नॉट वॉन्ट टू लूज कनेक्शन विथ गॉड इवन फॉर 1 सेकंड. आणि 1 मिनिटासाठी 1 सेकंडसाठी देखील देवाबरोबरचे नाते संबंध त्याला तोडायचे नव्हते. व्हेन सिन कम्स इनटू युअर लाईफ. की ज्यावेळेस पाप आमच्या जीवनामध्ये येतं. यू लूज कनेक्शन विथ गॉड. देवाबरोबरचे आमचे संबंध तुटले जातात. सो व्हॉट डिड जीसस डू? मग येशू काय करत होता? ही वॉज मॅन. की तो एक मनुष्य होता. ही हॅड द सेम टेम्पटेशन यू फेस. तुम्ही मी ज्या मोहातन जातो त्याच प्रकारच्या मोहातन तो गेला. व्हेन यू गो ऑन द रोड. की ज्यावेळेस तुम्ही रोड वरून जाता. यू सी अ फिल्म पोस्टर. की त्या ठिकाणी फिल्म पोस्टर तुम्ही बघता. यू सी अ प्रिटी गर्ल वॉकिंग डाउन. त्या ठिकाणी एक सुंदर मुलगी तुमच्या समोरून चाललेली आहे. यू गेट टेम्पटेड. की तुम्हाला मोह होतो. जीसस हॅड द सेम टेम्पटेशन. की येशूला देखील त्याच प्रकारचा मोह झाला. बट जीसस डिड नॉट गिव इन टू दॅट टेम्पटेशन. पण प्रभू येशू ख्रिस्त त्या मोहामध्ये पडला नाही. यू नो हाऊ ही डिड नॉट गिव इन टू दॅट टेम्पटेशन. का तो त्या मोहामध्ये पडू शकला नाही? एव्हरी नाईट ऑन द माउंटेन दिस इज व्हॉट ही डिड. कारण दररोज रात्री त्या डोंगरावर तो अशा प्रकारे प्रार्थना करत होता. तो अश्रुधात आक्रोश करत होता. अँड द बायबल सेज. आणि पवित्र शास्त्र सांगतं. अँड गॉड हर्ड हिम. आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. गॉड हर्ड हिम. देवाने त्याची प्रार्थना ऐकली. गॉड हर्ड हिम. देवाने त्याची प्रार्थना ऐकली. बिकॉज ऑफ हिज प्रेयर्स.
त्याच्या आक्रोशाने त्याने विनंती प्रार्थनेमुळे ही डिडंट कम अँड लिव्ह हियर लाईक सुपरमॅन की तो सुपरमॅन सारखा तो येऊन तसंच राहिला नाही ही डिडंट कम हियर अँड लिव्ह लाईक यु नो आय एम गॉड मुरको पाप नाही लगेगा की असं तो म्हटलं की मी देव आहे मला पाप लागणार नाही ही वॉज 100% मॅन की पूर्ण 100% तो पूर्ण मनुष्य होता 100% टेम्पटेशन की त्या प्रकारे 100% मोह होते 100% प्रॉब्लेम्स की त्या ठिकाणी 100% समस्या होते 100% चॅलेंजेस 100% आव्हान होते बट ही लिव्हड विदाउट सिन की तो पाप विरहित जगला द सीक्रेट इज हिब्रूज 5:7 आणि जे त्याचं रहस्य आहे ते हिब्रू लोकासपत्र 5:7 वचनामध्ये जीसस इन द डेज ऑफ हिज फ्लेश प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या देह अवस्थेमध्ये लाउड क्राइज अँड टीयर्स की अश्रुधारत आक्रोशाने तो ऑफर्ड प्रेयर्स अँड सप्लिकेशन टू द वन हू वॉज एबल टू सेव्ह हिम फ्रॉम द डेथ प्रार्थना आणि विनंती करत होता की जो त्याला मरणापासून वाचू शकत होता अँड गॉड हर्ड हिम आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली गॉड हर्ड हिम देवाने त्याची प्रार्थना ऐकली गॉड हर्ड हिम देवाने त्याची प्रार्थना ऐकली बिकॉज ऑफ हिज फियर ऑफ गॉड कारण त्याच्या देवाचं जे भय त्याच्यामध्ये होतं त्यामुळं हालेलुया हालेलुया हाऊ आर वी सपोज टू प्रे आम्ही कसे प्रार्थना करायला पाहिजे हाऊ आर वी सपोज टू लिव्ह आम्ही कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे यू वॉन्ट टू हॅव अ रिलेशनशिप विथ गॉड की प्रभू बरोबर तुमचा नाते संबंध तुम्हाला करायचे यू वॉन्ट टू हॅव कॉन्स्टंट कम्युनिकेशन विथ गॉड की सातत्याने प्रभू बरोबर तुमचे संभाषण सहभागिता असावी दॅट वेर एव्हर यू गो यू कॅन हिअर गॉड स्पीक टू यू की जेथे कुठे तुम्ही जाल तिथे तुम्ही ऐकाल की देव तुमच्या संगती बोलत आहे यू वॉक इन टू अ रूम अँड गॉड टेल्स यू वॉट इज हॅपनिंग विथ एव्हरीबडी आणि तुम्ही खोलीमध्ये जाता आणि त्या ठिकाणामध्ये परमेश्वर तुम्हाला सांगतो की सर्वांबरोबर काय घडत आहे किसी को ये भूक है अशी भूक आहे का तुम्हाला किसी को ये इच्छा है यू नो व्हाट इज द सीक्रेट याचं रहस्य काय आहे द सीक्रेट इज व्हेरी सिंपली दिस आणि याचं रहस्य आहे खूप सोपं आहे एव्हरी नाईट जीसस क्राइड बिफोर द फादर की प्रत्येक रात्री प्रभू येशू ख्रिस्त पित्यासमोर अश्रू ढाळत होता अँड ही सेड गॉड कीप मी फ्रॉम सिन आणि तो म्हणत होता प्रभू मला वाचव ह्या सर्व पापापासून keep me away from sin mala ya papa pasun dur thev I don't want to lose connection with you mala tujha barbache sahbhagita sambandh todaiche nahi and I want to welcome you ani mala tujha swagat karaycha today into that place ani mala tumhala tya jage madhe swagat karaycha where you will walk into the standards of Jesus Christ ani je star prabhu ne tumhala deun thevlela tya starava tumhi chalava so that you will look like Jesus Christ ani tumhi yeshu khrista sarke disle jal so that in every situation in your life ani tumcha jivanatla pratyek paristhiti madhe you will not handle the situation like a man ki jasa sarva sadharan manushya paristhiti hatalto of this world ya jagatle lokapramane but like a man of god pat tumhi devacha sevaki anata devacha lok anata tumhi paristhiti hatala a woman of god devachi sriya anatane tumhi paristhiti hatala hallelujah hallelujah how will you do that ki tumhi te kasa karu shakal hebrews 5:7 hebrew lokaspatra 5:7 vachan I want you to write this scripture down ani majhi ichcha ki tumhi he vachan lihun ghava I want you to learn this scripture ani majhi ichcha ki tumhi he vachan shikhava that you will keep praying every night with Jesus ani pratyek ratri tumhi yeshu barobar prarthna karal fill me holy spirit ki pavitra atma tumhala bhar fill me holy spirit pavitra atma tumhala bhar fill me holy spirit pavitra atma mala tu bhar you know they could not do this in the old testament ki junya karar madhe te karu shakle navte they did not have the holy spirit ki tanla pavitra atma tita navta the holy spirit came after Jesus prabhu yeshu nantar pavitra atma denyat alala john chapter 14 ki yohan 14 va adhyay madhe is 14 or 15 john chapter 14 ki yohan 14 va adhyay I'll just show you that scripture and then we'll close. ते वचन मी तुम्हाला सांगतो त्यानंतर थांबेल. John chapter 14. योहान 14 वा अध्याय. Verse 16. 16 वचन. He says, I will ask the Father and he will give you another helper that he may be with you forever. John chapter 14 verse 16. मी पित्याला विनंती करेल मग तो तुम्हाला दुसरा काही बारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. कौन रहेगा आपके साथ पवित्र आत्मा होली स्पिरिट आमेन पर क्यों चाहिए होली स्पिरिट जबरदस्ती परमेश्वर दे रहा है वेरी गुड गाइडेंस मार्गदर्शनासाठी एनीथिंग एल्स अजून काय काय पाहिजे पवित्र आत्मा हेल्प व्हाट एल्स एनीथिंग एल्स अजून काय पापापासून दूर दूर रहने के लिए आमेन मैंने आपको अभी कौन सा स्क्रिप्चर बताया जॉन चैप्टर मी कुठला वचन तुम्हाला सांगितलं योहान वर्स 16 अभी उसका एक वचन ऊपर पढ़ो आज पुढचा अगोदर 15 वचन वाचा बरं इफ यू लव मी यू विल कीप माय
commandments. तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. Amen. पर मैं कैसे पालू? मेरे में सामर्थ्य नहीं है. हालेलुया. तो यीशु मसीह बोलता है, मैं प्रार्थना कर रहा हूँ, पवित्र आत्मा आएगा, वो तुमको हेल्प करेगा, सामर्थ देगा और तुम पाप के ऊपर विजयी पाओगे. हालेलुया, हालेलुया. हर दिन रात को क्या प्रार्थना करना है? पवित्र आत्मा से मुझे भर, पाप से मुझे दूर रहना है. हालेलुया. कुछ सीखा आज? शिकले का काई? Close your eyes, let's pray. आपले डोळे बंद करू आणि प्रार्थना करू. Father, पिता, we pray that each one of our brothers and sisters, आम्ही प्रार्थना करतो प्रत्येक भावासाठी बहिणीसाठी, they will stay away from sin, कि ते पापापासून स्वतःला दूर ठेवतील. They will hate sin, कि ते पापाचा द्वेष करतील. They will run away from sin, कि पापापासून ते पळून जातील. They will start looking like Jesus, आणि येशूसारखे दिसायला लागतील. Holy Spirit, पवित्र आत्मा, I pray that you will fill every brother and sister today. मी प्रार्थना करत आहे की प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला तू आज भरून काढ. Every brother and sister, प्रत्येक भाऊ बहिणीला तू भरून काढ. Father God, you fill them, की पिता तू त्यांना भरून काढ. Let them hate sin, की त्यांनी पापाचा द्वेष करावा. Everything that keeps you away from them, let them hate it, की प्रभू देवा ज्या गोष्टी त्यांना तुझ्यापासून दूर ठेवतो त्यांनी द्वेष करावा असं होऊ दे प्रभू. I bless them, प्रभू मी त्यांना आशीर्वादित बोलत. I thank you for this time, आणि प्रभू या वेळेबद्दल तुझे आभार मानतो. In Jesus name, येशूच्या नावात. All God's people said, सर्व देवाचे लोक म्हणतील, Amen. Amen. Give the Lord a big clap. देवाला ताळे वाजवून धन्यवाद देऊया. God bless you all. देवा तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.